नमस्कार मैत्रिणींनो. पित्त आणि वात यांच्या विवरणानंतर आज आपण वळूया कफ या दोषाकडे. वात आणि पित्त हे दोष शरीरात कसे कार्य करतात हे तर आपल्याला पहिल्या दोन व्हिडिओवरनं समजलेच आहे, पण आजचा खास व्हिडिओ बनवत आहे ते म्हणजे वातदोषाच्या कार्य आणि रचना ही शरीरामध्ये कशी घडून येते आणि त्याचे कार्य कशा पद्धतीनं चालतं यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. कफदोष म्हटलं की ते आठवतात लहान मुलं, कारण लहान मुलांमध्ये कफ जास्त होत असतो आणि लहानपणीच कफदोषाचे प्राबल्य दिसून येते. ज्याप्रमाणे पित्तदोष हा तरुणपणी आणि वातदोष हा म्हातारपणी प्रबल दिसतो, तसा कफदोष हा लहानपणी प्रबल दिसतो. मग ह्या कफदोषाचे आपल्या शरीरात सगळीकडे स्ट्रॉंग ठेवण्याचे काय कार्य आहे, तर तुमची स्टॅबिलिटी, तुमची इम्युनिटी, तुमचा जो फर्मनेस आहे, तुमचं स्ट्रक्चर, तुमची बॉडी टाईप, हे सगळं व्यवस्थितरित्या जागचे जागी ठेवण्याचं कार्य हा कफदोष करतो. म्हणजे मग हा कफदोष हे कार्य करतो तर हा स्ट्रॉंग बनवण्यासाठी तर महत्त्वाचा आहेच, परंतु एक तुमच्या शरीराला एक शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही दृष्टिकोनातून तुम्हाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी कफदोष खूप महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया कफदोषाचे प्रकार किती आणि शरीरामध्ये तो कुठे कुठे आहे. तर कफदोषाचे आयुर्वेद शास्त्रानुसार 5 प्रकार होतात आणि हे 5 प्रकार शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ते त्यांचे कार्य त्या पद्धतीनं घडवून आणतात. मग सर्वात पहिले असतो तो डोक्यामध्ये असतो तो तर्पक कफ. जिथे जिथे लिक्विड आहे, आपले शरीर हे 70% पाण्याने बनलेले आहे, मग जिथे जिथे लिक्विड आहे तिथे तिथे कफदोष हा आलाच. मग जे काही तर्पक कफ आहे तो आपल्या शिरस्थानी असतो, म्हणजे ब्रेनमध्ये असतो, ज्याचा जर प्रत्येक गोष्टीचं मी आधीही सांगितलेलं आहे की मॉडर्न कोरिलेशन एवढं करणं शक्य नाही, परंतु त्यातल्या त्यात आपल्याला समजावं म्हणून आपण हे थोडंसं कम्पॅरिझन करत असतो. जे काही ब्रेनमधले सिक्रेशन्स असतात, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड असतं, वेगवेगळ्या जे काही ग्लँड्स आहेत त्यांचं जे सिक्रेशन आहे, जे मेंदूद्वारे सगळ्या काही ज्या ॲक्शन्स कंट्रोल केल्या जातात, त्यांचं ॲक्च्युअल जे सिक्रेशन आहे त्याचा स्निग्धपणा टिकवून ठेवण्याचं कार्य हे कफदोष करतो, तर्पक कफ करतो. कफदोषाचे मूलतः गुण काय, तर मृदू, स्निग्ध, शीतल, श्लक्ष्ण, मृष्ण, स्थिर गुणच असे आहेत की काठिण्यता आणणारे, तुम्हाला फर्मनेस निर्माण करणारे. मग या मेंदूमध्ये जर जे काही सगळ्यात महत्त्वाचा जो कफ आहे तो जर स्टेबल असेल, तो जर स्ट्रॉंग असेल, तर आपल्या शरीराच्या इतर सगळ्या ॲक्शन्स ह्या व्यवस्थितरित्या घडून येतात. पुढचा जो कफ असतो तो असतो तुमच्या छातीमध्ये, उरप्रदेशी असं त्याला आपण म्हणू शकतो आणि त्याला अवलंबक कफ असं म्हणतात. हा अवलंबक कफ तुमच्या शरीराची विशिष्ट रचना टिकून ठेवतो, तुमच्या छातीची रचना टिकून ठेवतो, तुमच्या छातीच्या आतल्या भागातले जे अवयव आहेत त्या अवयवांना फर्मनेस आणतो. तुमच्या छातीमध्ये हृदय आहे, तुमच्या छातीमध्ये लंग्स आहे, स्पेशली लंग्सला प्रोटेक्शन हे कफदोषामुळे मिळतं आणि हे ह्या अवलंबक कफामुळे मिळतं. तिथले जे काही कार्टिलेज आहे त्या कार्टिलेजला, जे काही बोनी केज आहे, रिब केज आहे, त्यांना एकत्र सांधून ठेवण्याचं कार्य हा अवलंबक कफ करतो. आणि अवलंबक कफाचं अजून एक जे कार्य आहे की जे तुम्ही श्वासोच्छ्वास घेता, रेस्पिरेशन जे तुमचं होतं, जेव्हा तुमच्या श्वासोच्छ्वासामध्ये अल्व्हियोलायपर्यंत तुमचं लंग्सपर्यंत तो ऑक्सिजन जाणे, बाहेर येणे, नीटपणे बाहेर येणे, कारण आजकाल बघा आपण कफ झाला की काय म्हणतो, निमोनिया. कुठं होतो म्हणजे हा जर विकृत कफ झाला तर याचा आघात कुठे होतो, अवलंबक कफ जर विकृत झाला तर कुठे आघात होणार, लंग्समध्ये आघात होणार. म्हणून या अवलंब कफाचे देखील कार्य सुरळीतपणे नियमितपणे होणं फार गरजेचं आहे. कफ अतिप्रमाणात झाला तर काय होईल, तो खूप भरभरून वाहेल, जसं की एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकतोय आणि ते उतू जात आहे किंवा दूध उतू जात आहे, तो भरभरून बाहेर जाईल आणि सगळे चॅनल्स ब्लॉक व्हायला लागतील आणि सर्क्युलेशन नीट होणार नाही. जर हा कफ अतिप्रमाणात कमी झाला तर काय होईल, कोरडे ठकपणा होईल. म्हणून मग ह्याचं व्यवस्थित त्याचं नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतो तो कफ म्हणजे बोधक कफ. बोधक कफ म्हणजे काय, तर हा जिभेमध्ये राहतो. जे काही बघा, जी चवेचं सेन्सेशन आहे हे फक्त या बोधक कफामुळे होतं. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या तोंडामध्ये जे लाळीच्या स्वरूपात वेगवेगळे सिक्रेशन्स होतात, ते तुमच्या जो तुम्ही आहार घेता त्याला एक नॉर्मल आतमध्ये पचण्यासाठीचं त्याचं हलकं त्याला बनवण्याचं कार्य हा बोधक कफ करतो. म्हणजे हा शरीरात गेल्यानंतर ते पुढं त्याचं जे काही नियमन आहे, अन्नाचं विवेचन आहे, ते व्यवस्थित व्हायला लागतं. म्हणून मग हा बोधक कफ तुमच्या जर जिभेमध्ये असल्यानंतर तुमची चव प्राकृत ठेवण्यासाठी
फार महत्त्वाचा कार्य करतो. जर का तुम्हाला चवच नसेल, अन्नाची इच्छाच नसेल, तोंड कोरडं पडत असेल किंवा तोंड कडू पडत असेल किंवा अतिप्रमाणात खारट पडत असेल किंवा त्या अति लाळ येऊन गोड पडत असेल, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतो असं लक्षात घ्यायचं की कफ बिघडलेला आहे. आपल्याला तो नैसर्गिकरित्या कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कफ येतो तो तुमचा क्लेदक कफ, हा असतो तुमच्या स्टमकमध्ये. स्टमकमध्ये म्हणजे काय तर उदरामध्ये, पोटामध्ये. मग पोटामध्ये जेव्हा बोधक कफाद्वारे गेलेला बोलस जो आहे, घासाचा गोळा जो आतमध्ये गेला आहे, तो क्लेदक कफाद्वारे त्याचं कार्य नियमितपणे करायला लागतो. जे काही सिक्रेशन्स असतात, गॅस्ट्रिक ज्युसेस असतात, त्यांचं प्रत्येकाचं जे घास आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर त्याचं व्यवस्थितरित्या पुढं चॅनलाइज करणं, त्याचं नॉर्मल स्वरूपात पुढे सारे किट विभाजन करण्यास मदत करणं हा क्लेदक कफ करतो. त्या घासाला व्यवस्थित त्याच्या जागेपर्यंत पोहोचवणं, तिथल्या सिक्रेशन्सद्वारे त्याचं अन्नाचं विभाजन जे आहे ते लघवी व्यवस्थित बनवणं, संडास व्यवस्थित बनवणं, ह्या सगळ्यांचं जे काही कार्य नियंत्रित ठेवण्याचं कार्य हा क्लेदक कफ करतो. त्याच्या पुढचा जो कफ आहे तो म्हणजे आहे श्लेष्मक. हा पाचवा कफ आहे. जे काही तुमच्या सांध्यांमध्ये एक सूत्रता, सांध्यांमध्ये सुगठितपणा, स्ट्रॉंगनेसपणा, तुमची जी काही शरीर रचनेची जी काही शैली आहे ही टिकवून ठेवण्याचं कार्य हा श्लेष्मक कफ करतो. ह्याला स्नायनोवियल फ्लुइड असं आपण कंपॅरिझन करू शकतो. म्हणजे काय तर तुमचं यातलं जे वंगण आहे सांध्यांमधलं, ते वंगण नीट ठेवून ह्या सांध्यांना स्ट्रॉंग बनवण्याचं काम हा श्लेष्मक कफ करतो. हा श्लेष्मक कफ वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये असतो. जसं की नाकामधील जो काही स्राव असतो त्यालाही श्लेष्माच म्हणतात. डोळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला जे काही घाण निघायला लागते ती सुद्धा एक कफाचं स्वरूप, विकृत कफाचं स्वरूप आपल्याला म्हणायला हरकत नाही. कानामध्ये सुद्धा विशिष्ट घाण निघते, म्हणजे आपल्या जिथे जिथे शरीरामध्ये छिद्र आहे तिथून तिथून विशिष्ट घाण जी निघते ती ही कफदोष अतिप्रमाणात विकृत झाल्यामुळे निर्माण होत असते. मग आपल्याला पूर्ण शरीराचं जर कार्य नीट घडवून आणायचं असेल तर वात आणि पित्त या दोषाबरोबरच कफदोष हा तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण कफदोषाला कूलंट सिस्टीम ऑफ द बॉडी म्हणतात. कारण अतिरुक्षपणा येऊनही कामाचं नाही जे काही वातामुळे येतं, आणि अतिउष्णपणा येऊनही कामाचं नाही जे पित्तामुळे होतं. म्हणजे शरीर अतिउष्ण आणि अतिप्रमाणात वृक्षता जी काही घालवते ती सगळी कशामुळे कमी होत असते तर ती कफदोष आपल्या शरीराला बॅलन्स करतो. हे कफदोषाचं काम आपल्या शरीरातील सगळ्या ज्या काही कूलंट सिस्टम आहे, बफरिंग एजंट म्हणून काम ह्याचं केलं जातं. जिथे जिथे उत्तेजना निर्माण होते तिथे तिथे आपण त्याला कफाचं काम सुरळीत झालं की ती उत्तेजना स्ट्रॉंग होऊन जाते आणि सगळं काही कार्यांचं नियमन व्यवस्थित व्हायला लागतं. प्रत्येकाचं जे काही वजन आहे, कफदोषाचं की वातदोषाचे बारीक असतात, पित्तदोषाचे थोडेसे मध्यम आकृतीचे असतात, परंतु कफदोषाचे जे काही प्रकृती असते ती व्यक्तींची ते थोडेसे स्ट्रॉंग आणि हेल्दी असतात. मग बघा आपली कुठली प्रकृती आहे ते. हे व्यक्ती फर्म असतात, ह्या व्यक्तींची स्किन एकदम शायनी असते, ह्या व्यक्तींचे सांधे पण एकदम छान दिसायला लागतात. एकंदर बघता यांची शरीरयष्टी गुटगुटीत बालकासारखी असते. खात्यापित्या घरचे हे प्रकृतीचे लोक दिसत असतात, परंतु यांना जर काही आजार झाले तर हे सहजासहजी ओळखायला येत नाही. कारण शरीर तर शरीरावरून तर काही वाटत नाही आजारी आहे म्हणून, परंतु आतमध्ये बारीक बारीक कुटकुट कुटकुट सुरूच असते. म्हणजे सांधेदुखी सुरू असते किंवा मग अन्न पचत नाही. म्हणजे जर हा कफ नियमितपणे कार्य केलं तर हा अन्न नीट पचवेल, शरीराला व्यवस्थित वजन मेंटेन करेल. पण हा जर कफ बिघडला तर हा वजन वाढवायला कारणीभूत ठरेल, स्थौल्य हा आजार होतो. तसेच जर का हा अतिप्रमाणात वाढला तर आळस निर्माण होऊन मेटाबॉलिक वेगवेगळे डिसऑर्डर्स व्हायला लागतात. योग्य अयोग्य याची आपल्याला जी काही आहे हाताळणी करता येत नाही किंवा आपल्याला समजत नाही योग्य काय अयोग्य काय. आणि आपला आळस हा अशाच पद्धतीने वाढत गेला तर आपल्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन मेटाबॉलिक डिसऑर्डर्स व्हायला लागतात. मग ह्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये सगळे जे आजार येतात, थायरॉईड आलं, डायबिटीज आलं, शुगर डायबिटीज अर्थात शुगर आलं, हायपरटेन्शन आलं, ह्या सगळ्यांची जी चरबी वाढलेली असते तो विकृत कफ असतो. म्हणजे या सगळ्यांमध्ये जी काही चरबी वाढते किंवा जो काही जाडपणा असतो हा हेल्दी जाडपणा नसतो. बरेचदा कळतही नाही की हा जाडपणा आपल्या मेटाबॉलिक डिसऑर्डरमुळे आलेला आहे, विकृत कफाच्या सिक्रिशन्समुळे आलेला आहे. म्हणून हे कफाचे सिक्रिशन नॉर्मल होणं प्रत्येकाच्या शरीरात गरजेचं असतं. ज्याप्रमाणे 70% आपल्या शरीरात पाणी आहे ते सगळीकडे जाऊन आपल्या त्या त्या सिस्टम्स कंट्रोल करणार. आणि याचा सगळ्यात मोठा रोल असतो तो लहानपणी. लहान बालके बघा, काही बालके अति चंचल असतात, खूप हायपर ऍक्टिव्ह असतात, मग यांच्यामध्ये कफ विकृत झालेला असतो. तो कफ आपण वाढवून तो नियंत्रित करणं गरजेचं आहे. तो वाढलेला वात कमी करून आपल्याला त्याला स्टेबल कफ करणं गरजेचं आहे. आणि काही काही मुलं अतिमंद असतात, मग इथंही कफ वाढलेलाच असतो. म्हणजे मग हा वाढलेला कफ आपल्याला त्या मुलांना काही ऍक्टिव्हिटीज देऊन
त्यांचा आहार मॅनेज करून मेंटेन करून आपण ते पेशंट त्या पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे. म्हणजे जनरली लहान मुलं हे आपल्याला कफ प्राबल्याचे दिसून येतात, म्हणून अशा मुलांमध्ये आपण त्यांना सतत ॲक्टिव्हिटी करायला सांगतो, त्यांचं जेवणही थोड्या थोड्या वेळाने आपण द्यायला सांगतो, जेणेकरून की कफाची विकृती होणार नाही आणि त्यांना आहार नीट पचेपर्यंत आपण मध्ये मध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटीज सुरू ठेवायला सांगतो. आणि ह्या गोष्टींमुळे काय होतं की कफ मेंटेन होणार आहे. आणि नॉर्मली जर बघायला गेलं तर कफदोष हा सत्वगुणांनी युक्त असतो, म्हणजे जे सात्विक असतात हे व्यक्ती फार सात्विक असतात, यांना लवकर लोकांची दया येते, हे कधी फार खोटं बोलणार नाही, हे स्टेबल राहतील, हे दुसऱ्याला स्ट्रॉंगपणे आधार देतील, ह्या लोकांचा सगळ्यांना आधार वाटायला लागतो. पण हाच जर कफदोष विकृत झाला तर हा तमगुण वाढवतो. म्हणजे तमगुण वाढवतो म्हणजे काय, जोपर्यंत कफ चांगला आहे तोपर्यंत सगळं काही ठीक आहे, आणि एकदा का कफ बिघडला तर काही का होईना, आपल्याला काय करायचंय, या पद्धतीची त्यांची धारणा होऊन जाते आणि ते टोटली दुर्लक्ष करायला लागतात. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची खंत वाटत नाही आणि मग किंवा पश्चाताप होत नाही, मग हा न होण्यामुळे परत अजून कफदोष विकृत होतो आणि यांच्यामध्ये स्थौल्य वाढायला लागतं. माझ्यासाठी माहिती आहे की मला हा आहार चांगला आहे की नाही, पण मग हा चांगला आहार असून नसून सुद्धा काही फायदा नाही जर मला ते त्याचं योग्य अयोग्य कळालं नाही तर. मी जर ते अतिप्रमाणात जर कंटिन्युअस खात राहिले आणि माझा कफदोष वाढला आणि हे वाढल्यानंतर मला जर कंट्रोल करायचं जर कळलं नाही, माझ्या त्या बुद्धीचा आणि माझ्या बुद्धी सापेक्षतेचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून कफदोष हा नॉर्मल असणं फार गरजेचं आहे. कफदोषामुळे जर कफदोष नॉर्मल असेल तर ठीक आहे, नाहीतर शरीरामध्ये सुनामी सारखे वादळ सुद्धा येऊ शकतात. जोपर्यंत नॉर्मल आहे मी आधी सांगितलं तोपर्यंत ठीक आहे, नाहीतर एकदा का सुनामी आली की मग सगळ्या शरीराचे फंक्शन्स हे अस्ताव्यस्त होणार, सगळे फंक्शन्स बिघडणार आणि मग तुमच्या शरीराला एक आजारांची जडण होतं जाणार आणि ते तुम्हाला कळणार देखील नाही, कारण हा सुप्त अवस्थेत होणार. बाहेरून जरी हा खूप हेल्दी दिसत असणारा असेल व्यक्ती, तरी सुद्धा आतमध्ये अनेक आजार त्या व्यक्तीला जडले जातात. म्हणूनच कफदोषाला ग्लू ऑफ द बॉडी म्हणतात. सगळ्यांना व्यवस्थित जागच्या जागी टिकवून ठेवायचं, त्यांना चिटकवून ठेवण्याचं काम हा कफदोष करत असतो. मग हे सगळे कामं त्याच्यामधून कफदोषाद्वारे व्यवस्थित होत असल्यामुळे हा वातदोषालाही कंट्रोल ठेवतो, वाढू देत नाही आणि हा पित्तदोषाची उष्णताही कमी करतो आणि म्हणून आपले शरीर हे हेल्दी राहते. त्यानंतर जर कफदोष आणि अनुषंगाने प्रकृती कुठल्या असतात तर फक्त कफची प्रकृती, कफवातच, कफपित्तच आणि कफ प्रधान त्रिदोषात्मक ह्या अशा ह्या प्रकृती असतात अनुषंगाने. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जर वात कफाला असोसिएटेड असेल तर काही वाताचे गुण त्याच्यामध्ये दिसायला लागतील, काही वाताचे त्याच्यामध्ये प्रकृतीची लक्षणे दिसायला लागतील, त्याचप्रमाणे पित्ताचं कफ आणि त्याचप्रमाणे पित्ताचं आणि त्याचप्रमाणे त्रिदोषात्मक. तशी पाहायला गेलं तर प्रत्येकामध्ये हे तिन्ही दोष असतात, हे समावस्थेत असणं गरजेचं आहे. परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा बऱ्याच जणांमध्ये एखादा डॉमिनंट असतो आणि तो डॉमिनंट असला की त्याप्रमाणे ती त्याची प्रकृती डिफाईन केली जाते. म्हणजे पित्तप्रधान वात किंवा कफ प्रधान वात अशी त्याची डिफाईन, आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यानुसार त्या पेशंटचे आजार ट्रीट करतात, त्यानुसार त्या पेशंटची चिकित्सा केली जाते. कुठला दोष ह्यांच्यामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि कुठल्या दोषाची आपण चिकित्सा करणं गरजेचं आहे, मुळामध्ये कुठला दोष बिघडलेला आहे, पेशंटची कुठली प्रकृती आहे आणि आम्ही इलाज कुठला करावा, ह्या गोष्टींवरून सगळ्या गोष्टी ठरतात. म्हणून पंचकर्म सुद्धा करताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे की प्रत्येकाला सरसकट एकच पंचकर्म लागू होत नसतं. आजच आलेल्या पेशंटच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते की पेशंट म्हणतात मॅडम पंचकर्म असं लिहिलेलं असतं बरेच ठिकाणी, मग जातात पेशंट आणि पंचकर्म करून येतात आणि म्हणतात आम्ही पंचकर्म करून आलो. परंतु हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली माहिती असणं गरजेचं आहे की तुमची प्रकृती कुठली, तुम्ही कुठल्या प्रकृतीनुसार तुमचं पंचकर्म केलेलं आहे, तुमच्या डॉक्टरांनी तुमच्यासाठी कुठलं पंचकर्म निवडलेलं आहे, मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही किती दिवस मेंटेन राहणं गरजेचं आहे, ह्या सगळा तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही ते मेंटेन राहू शकता. नाहीतर बरेच असे उदाहरणं दिसतात की पंचकर्म करतात आणि मग परत म्हणतात की पंचकर्म केलं तरी फरक नाही पडला किंवा त्रास होत आहे. तर मग हे तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारा, तुमच्या प्रकृतीबद्दल विशेष माहिती जाणून घ्या, तुमची जे काही प्रकृती आहे त्यानुसार आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत जा, म्हणजे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये रिझल्ट खूप जास्त चांगल्या रीतीने मिळू शकतात. अशाच नवनवीन माहितीसाठी आमचे पिसादेवी डॉक्टर थाटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.